गेल्या 14 दिवसापासून सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी अखेर आज थंडावली असून आज शेवटी सर्व उमेदवारांनी प्रचार फेरी काढून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं आहे। तर एकाच वेळी चंद्रकांत खैरे आणि हर्षवर्धन जाधव यांची प्रचार फेरी समोरासमोर आल्याने कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचं दिसून आलंय। या रॅलीत हर्षवर्धन जाधव समर्थक ट्रॅक्टरांसह सहभागी झाले होते। औरंगाबादेत चौरंगी लढत होत असून सर्वच उमेदवारांचे भविष्य 23 एप्रिल रोजी डबीत बंद होणार आहे। कसे जिंकणार सर? काय कसे गणित काय प्रचार झाला पुढे भारताला पुढे नाही आणलं तरी त्यांनी थोडीच्या कुंकुटेला होता। आणि मतदारांचा कौल काय तुम्हाला म्हणतो? मतदारांचा कौल हा शिवसेना भाजपा महायुतीसाठी आहे आणि मी जे काम केलेलं आहे ते माझा 3.5 लाख लोकांचे डायरेक्ट संपर्क सोयाचे आहे। हे सोयाचे आहे तुमचा माझा डायरेक्ट संपर्क आहे 3.5 लाख लोकांचा माझ्या संपर्क आणि त्यामुळे त्यांनी फक्त 1 एक जर दिले त्यांना फक्त मतदान घेण्याच्या विचारी आणि छोटी ज्याप्रमाणे क्षेत्रामध्ये रंगाधारी येऊन 4 दिवस आवश्यकता काय चालायची आणि बरेच अधिकारी भटकेले ते दिवस आणायचे ते दिवस कदापि येऊ देणार नाही। हे फक्त हा गाठ मान्य बाळासाहेब ठाकरेंच्याकडे हा भगवेंचाकडे कितीतरी आले तरी काय होऊ शकत नाही। जय हिंद। श्रीकृष्ण पाटीलसह ब्युरो रिपोर्ट मराठा ते औरंगाबाद।